माडा पवारांचा, माडा मोहिते पाटलांचा, माडा निंबाळकरांचा. परंतु यंदाच्या निवडणुकीत हा माडा नेमका कुणाचा, याचा जेव्हा संघर्ष सुरू झाला आणि त्याचं उत्तर 4 जूनला शोधायचं असेल, तर त्या अगोदर जे मंगळवारी मतदान झालेलं आहे अत्यंत चुरशीनं वेगवेगळ्या तालुक्यात, वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात, त्यानुसार त्या आकडेवारीनुसार आपल्याला तालुका वाईज तर आपल्याला विश्लेषण जर केलं तर त्यातून लक्षात येईल की माड्याचा भावी खासदार कोण. मंडळी, या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार होते 1,19,51,454. त्यापैकी मतदान झालं आहे 59.87%, म्हणजे जवळपास 60%ला थोडस कमी एवढं मतदान झालंय. आणि या मतदानाची आकडेवारी आहे 11,92,190. या 11,92,000 मध्ये सर्वाधिक मत ज्या उमेदवाराला मिळतील तोच होईल माड्याचा खासदार. तर आपण विधानसभा निहाय जे आकडेवारी आहे समोर त्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. सुरुवातीला आहे करमाळा. करमाळामध्ये 3,17,000 एवढे मतदार होते, यापैकी मतदान झालं 55%, याचा आकडा आहे 1,74,856, जवळपास 2.25 लाख एवढं मतदान झालं. या ठिकाणचे आमदार आहेत जे अजित पवार गटाचे आमदार आहेत संजय मामा शिंदे, जे अजितदादांचे अत्यंत जवळचे समजले जातात, जे गेल्या वेळी या लोकसभेला राष्ट्रवादीकडून उमेदवार होते निंबाळकरांच्या विरोधात. मात्र गंमत म्हणजे त्या यावेळी त्यांनी चक्क निंबाळकरांचा प्रचार केला, कमळाचा प्रचार केला. मात्र या ठिकाणी जेऊरचे जे माजी आमदार आहेत नारायण आबा पाटील यांच्यासह अनेक काही नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांचा प्रचार केला. शेळा तालुक्यात शरद पवारांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. रोहित पवार जे आहेत त्यांनी या ठिकाणचा कारखाना सुद्धा चालवलेला आहे, त्यामुळे इथल्या ऊस उत्पादकांशी थेट पवार घराण्याचे जवळचे संबंध आहे. त्यामुळे या ठिकाणी 50-50% असं मतदान झालंय असं जरी समजून चाललं तरी सुद्धा याच्यामध्ये जे आमदार आहेत आता सध्या भाजपसोबत महायुतीसोबत त्यांच्या तालुक्यामध्ये मोहिते पाटलांना 50%पेक्षा जास्त मतं मिळणार हे थोडंसं जरा आश्चर्याचं आणि अनाकलनीय समजलं जात असलं तरी याचा मोठा जो वाटा आहे निकालामध्ये राहणार आहे. दुसरा तालुका आहे माडा. या माड्याचे आमदार आहेत संजय मामांचे मोठे बंधू आमदार बबनदादा शिंदे. या ठिकाणी एकूण मतदान आहे 3,37,000 जवळपास आणि मतदान झालं आहे सगळ्या 61%, आणि म्हणजे जवळपास 2,06,000 एवढं मतदान झालंय, सर्वाधिक मतदान झालंय फलटण नंतरच्या याच्या आपण जे आकडेवारी जे पाहणार आहोत. या ठिकाणी सुद्धा बबनदादांच्या संदर्भात अँटी इन्कपसीचा फटका बसलेला जाणवत आहे. बबनदादांवरचा जो त्या गटावरचा जो राग आहे रोष आहे आणि मोहिते पाटलांचं स्वतःच काम आहे. भलेही रणजीतदादा आमदार रणजीतदादा मोहिते पाटील रणजितसिंग मोहिते पाटील यावेळी भाजपचे आमदार असून कुठल्याही तरी कुणाच्याही प्रचारात भाग घेतला नसला तरीही गेल्या 5 वर्षात भाजपमध्ये असताना सत्ताधारी आमदार असल्याचा फायदा घेऊन त्यांनी जेवढा काही निधी आणला सर्वाधिक निधी तरी या माडा तालुक्यात ओतलाय, त्याचा फायदा नक्कीच धैर्यशील भैयांना होणार आहे. या ठिकाणी 55-45 अशी परिस्थिती राहिली आहे. तिसरा मतदारसंघ येतोय तालुका येतोय सांगोला. या ठिकाणी एकूण मतदान आहे 3,12,000 आणि मतदान झालं 59.94%, याची आकडेवारी जवळपास 1,87,000 आहे. शहाजी बापू आमदार शहाजी बापू पाटील आणि दीपक आबा साळुंके हे सोबत एकत्र असतानाही शेकापानी मोहिते पाटलांना दिलेली साथ आणि शहाजी बापूंनी मोहिते पाटलांच्या विरोधात उघडलेले आक्रमक आघाडी आक्रमक भाषण यामुळे सांगोला तालुका पूर्णपणे ढवळून निघाला होता. अगदी शेवटच्या 2 दिवसापूर्वीपर्यंत सगळं सांगोला तालुक्यात तुतारी तुतारीच ऐकू येत होती गावोगावी. मात्र मतदानाच्या दिवशी ज्या पद्धतीनं तुतारी ऐकू आली तेवढं मतदान त्या रेशो जो म्हणता येईल तेवढं झालं नाही.
असं खुद आता काही कार्यकर्ते नेते सांगू लागले आहेत. याच्यात मोदींना मानणारा जो वर्ग आहे तो घराबाहेर पडला, त्यांनी त्या ठिकाणी मतदान केलं असं सांगितलं जात आहे. त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा तालुका आहे विधानसभा मतदारसंघ जो आहे तो माळशिरस, जो मोहिते पाटलांचा बालिकेला समजला जातो. या ठिकाणचे आमदार राम सातपुते सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार असल्यामुळे भाजपचे ते या ठिकाणी फिरकू शकत नव्हते, फिरकलेच नाहीत, ते फक्त मतदाना त्याशी येऊन गेले मंगळवारी. या ठिकाणी मात्र मतदान झालंय जवळपास 60% झालंय. या ठिकाणची जी आकडेवारी आहे 3,37,000 मतदार आहेत आणि मतदान झालंय 2,03,000. याच्यात गंमत अशी की आजपर्यंत माळशिरसचा जो पश्चिम भाग आहे तो नेहमीच मोहिते पाटलांच्या विरोधात राहिला आहे. मोहिते पाटील ज्या पक्षात जातील, जी विचारसरणी स्वीकारतील त्याच्या विरोधातला तो घेतो. मात्र पहिल्यांदाच नातेपुते माळशिरस किंवा आजूबाजूचा जो पट्टा आहे पश्चिम भागातला, पहिल्यांदाच मोहिते पाटलांना फार असं जास्त मतदान झाल्याचं मंगळवारी स्पष्टपणे जाणवलं. ही घटना पहिल्यांदाच घडलेली आहे. निंबाळकरांच्या वेळीस घडलं होतं, त्यावेळी उत्तम जानकर, पण उत्तम जानकर आता मोहिते पाटलांसोबत आहेत, निंबाळकरांसोबत नाहीत. गेल्या वेळी मोदींच्या सभेत भाजप सोबत असताना मोहिते पाटला शब्दात 1,00,000 लीडने आम्ही भाजपचा उमेदवार निवडून आणू, यावेळी 1,00,000 लीड माळशिरस तालुक्यात मिळणार नाही हे सत्य असलं तरी सर्वाधिक लीड कदाचित याच माळशिरस तालुक्यातून असू शकतो हे मात्र निश्चित. त्यानंतरचा मतदारसंघ आहे भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा, या निंबाळ फलटण. या फलटणमध्ये एकूण मतदान आहे 3,35,000 मतदान झालं, सर्वाधिक 64.23%. सर्वच सर्व तालुके जे आहे 6 तालुक्यांमध्ये सर्वाधिक मतदान या फलटण तालुक्यामध्ये झालेलं आहे विधानसभा मतदारसंघामध्ये. आणि या ठिकाणची जो आकडा आहे 60% जो म्हटलं तुम्हाला मी ते 2,15,000 एवढं मतदान झालेलं आहे या ठिकाणी. जेव्हा आपला माणूस आपला खासदार ही घोषणा घेऊन मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्ह्यात काम चालू केलं, त्यावेळी फलटणमध्ये शेवटची जी सभा झाली देवेंद्र फडणवीस यांची, तेव्हा त्यांनी सुद्धा याचाच उल्लेख करत पॉझिटिव्हपणे तुमच्याही फलटणचा स्वाभिमान आता उभारला आहे, तुम्हाला स्वाभिमान आहे का नाही अशा भाषेमध्ये हा तुमचा माणूस आहे याची जाणीव करून दिली होती. कदाचित त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी असू शकतो. या ठिकाणी निंबाळकरांच्या उमेदवारीपासून भाजपला विरोध करणाऱ्या रामराजेंच्या गटाचं किती काम झालंय किंवा रामराजेंच्या विरोधाचा कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात मतदारावर किती परिणाम केला हे सुद्धा आपल्याला निकालाच्या दिवशी दिसणार आहे. मात्र ज्या पद्धतीनं चुरशीनं जास्त वेगाने जे मतदान झालंय हे रणजित नाईक निंबाळकरांसाठी नक्कीच फायद्याचं आहे हे मात्र निश्चित. गेल्या 5 वर्षात त्यांनी ज्या पद्धतीनं पाणी, रेल्वे आणि बाकीच्या गोष्टीवर काम केलेलं आहे त्याचा हा इम्पॅक्ट असू शकतो. शेवटचा मतदारसंघ म्हणजे मानखटाव, जिथं आमदार जयकुमार गोरे भाजपचे आमदार आहेत, जे निंबाळकरांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. निंबाळकरांना उमेदवारी मिळावी यापासून त्यांना लीड मिळावा यासाठी सातत्याने त्यांनी खूप काम केलेलं आहे, प्रयत्न केलेले आहेत. या मतदारसंघामध्ये जवळपास 3,50,000 एवढं मतदार आहेत. मतदान झालंय 58.42%, आणि जवळपास 2,04,000 एवढं मतदान झालंय. या ठिकाणी निंबाळकरांना लीड मिळू शकतो. फलटण, मानखटाव आणि सांगोल्याला घासू मतदान झालंय, त्यामुळे कुणाला जे कोण मिळेल 10 ते 15 मिळेल यापेक्षा जास्त नाही. या ठिकाणी चांगलं निंबाळकर मिळू शकतं. मात्र माळशिरस, करमाळा आणि माळा या ठिकाणी जे काही लीड मोहिते पाटलाला मिळेल किंवा त्याचे जो आकडेवारी अत्यंत चमत्कारिक असणार आहे, वेगळी असणार आहे, आणि त्यावरच या 3 तालुक्यावरच जो काही निकाल अवलंबून असणार आहे. मात्र त्यासाठी आपला थांबावं लागणार आहे 4 जून पर्यंत. तोपर्यंत माड्याचा खासदार कोण याची चर्चा आपण अशा पद्धतीनं करत राहू. नमस्कार, धन्यवाद.